नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत छातीत दुखल्यावर काय करावं या विषयावर. आणि चर्चेसाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर अनिल पोद्दार. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर अनिल यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ते इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. मुंबई आणि चेंबूरमध्ये ते कार्यरत आहेत. देशभर त्यांची ख्याती आहे. मनगटाच्या धमणीतून एन्जिओप्लास्टी करण्यात ते माहीर आहेत. वर्षाला 1000 अधिक एन्जिओप्लास्टी ते करतात. त्यांच्या जगप्रसिद्ध कौशल्याबरोबरच हृदय असलेल्या हृदयरोग तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. घाटकोपरमधल्या परेसोहा फाउंडेशनच्या हिंदूसभा हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंधही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आजवर प्रसिद्ध झालेत. लहान मुलांचं हृदयाचं छिद्र ते विना शस्त्रक्रिया बंद करतात. आजवर 1500 अधिक मुलांना त्यांनी या पद्धतीनं जीवदान दिलंय. ही सेवा ते विनामूल्य देतात. चेंबूरमध्ये त्यांनी स्वतःचं कार्डियक रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केलंय, ज्यामुळे हृदय रुग्णांसाठी व्यायामाचं महत्त्व आणि व्यायाम कसा करावा याची पूर्ण माहिती योग्य सल्ल्यानुसार दिली जाते. चला तर मग छातीत दुखल्यावर नेमकं काय करावं या विषयावर आपण डॉक्टरांशी चर्चा करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत जी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा की छातीत दुखल्यावर नेमकं काय करायला हवं. तर सगळ्यांना पडणारा प्रश्न की छातीत दुखल्यावर काय करावं, कारण इतके पॅनिकी होऊन जातात लोक की छातीत दुखल्यानंतर त्यांना असं वाटतं की प्रत्येक छातीचं दुखणं हे एक हार्ट अटॅकच आहे. त्यामुळं घाबरून जातात ते. आणि घाबरल्यामुळं काय होतं की हृदयाची गती अजून वाढते आणि त्यामुळं अजून घाबरायला होतं. मग ही एक विशेष सर्कल चालू होऊन जाते आणि मग त्यामुळं अजून घाबरणं, अजून दुखणं, अजून घाबरणं असं होत 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 मग शेवटी ते कुठल्या तरी ICU लँडअप होऊन जातात किंवा हॉस्पिटलमध्ये लँडअप होऊन जातात. तर बेसिकली पहिली गोष्ट, घाबरायला नाही पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, आणि थोडा धीर धरणं आवश्यक आहे. काही गोष्टी लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे जेव्हा छातीत दुखतं तेव्हा, की छातीच्या मधोमध दुखत आहे का किंवा सेंटरला दुखत आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याला आपण कॅरेक्टर ऑफ पेन म्हणतो. की जर छातीच्या मधोमध दुखत असेल तर हे हार्टचं असण्याची शक्यता आहे. कॉमनेस्ट मिस्टेक काय करतो आपण की डाव्या बाजूला छातीच्या दुखणं. आता डाव्या बाजूला छातीला जेव्हा दुखतं तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम हार्टशी रिलेशनमध्ये नसतं ते, मोस्ट ऑफ द टाइम. आणि लोकांना जेव्हा डाव्या बाजूला दुखतं तेव्हाच त्यांना वाटतं की अरे आपल्याला असं आहे. पण ते त्यांना जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सेंटरला दुखायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्याबरोबर घाम येणं किंवा डावा हात दुखणे किंवा त्याच्याबरोबर जॉ किंवा जबड्यामध्ये पेन होणं आणि 5-5 मिनटं येऊन जाणे, परत कमी होणे, परत येणे, परत जाणे, चालताना वाढणे, बसल्यानंतर कमी होणे, ही जी लक्षणं आहेत, किंवा छातीवर वजन ठेवल्यासारखं होणे, दाब येणे छातीवर, हे जी लक्षणं आहेत ही टिपिकल हार्टसारखी आहेत. पण चमकल्यासारखं दुखणे, डाव्या बाजूला दुखणं, चमक येणे किंवा डाव्या बाजूला दुखतंय आणि चालल्यानंतर बरं वाटतं पण बसल्यानंतर दुखतं, कधी झोपल्यानंतर जास्त दुखतं वगैरे, स्पॉन्डिलायटिस, ॲसिडिटी किंवा मस्क्युलर अशा प्रकारचे पेन असू शकतात. पण मग नेमकं कशा प्रकारे दुखतं आणि त्याला नेमकं काय महत्त्व आहे? हो, तर त्याला म्हणतो आपण की छातीवर जर कोणी असं हात ठेवला असेल तर त्याला लेवाईन साईन म्हणतो आम्ही. तर ते एक महत्त्वाचं आहे की छाती जर अनबिअरेबल होत असेल, सहन होत नसेल बिलकुल तुम्हाला, चालल्यावर वाढत असेल, बसल्यानंतर कमी होत असेल, तर ह्या लक्षणं जे टिपिकल आपण हार्टचे लक्षणं म्हणतो हे असू शकतात. ते जर नसेल, समजा जर लेफ्ट साईडला असेल तर आपण एवढं लक्ष द्यायची गरज नसते त्याला. पण तरी पण एक योग्य सल्ला घेणे, जर तुमचं वय 35 वर असेल तर काही टेस्ट करणे, डॉक्टरांना दाखवणं हे आवश्यक असतं. कधी जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर रूल आउट करायला काहीच हरकत नसते. आजकाल बऱ्याचशा टेस्ट्स आलेल्या आहेत, तुम्ही इमर्जन्सी रूममध्ये जाऊ शकता. रक्ताच्या काही तपासण्या असतात, त्या तपासण्या करून तुम्हाला 1-2 तासामध्ये जरी तुम्ही थांबले तिथे तरी तुम्हाला कळू शकतं की ठीक आहे, काही नसण्याची शक्यता आहे, मग तुम्ही जाऊ शकता. जर हार्ट अटॅक येत असेल तर अशा वेळेला नेमकं काय करायला हवं काय? तर जर असं वाटलं आपल्याला की खरोखरच हार्ट अटॅक असण्याची शक्यता आहे, खूपच जास्त दुखत आहे आणि पेशंट रेस्टलेस आहे एकदम, त्यांना दम लागतो आहे त्याचबरोबर, आणि अशी जर लक्षणं सापडत असतील आपल्याला, तर मात्र त्यांनी त्यावेळी ॲस्पिरिन घरामध्ये 2 गोळ्या ठेवलेल्या कधीही चांगल्या. एक म्हणजे डिस्प्रिन म्हणून एक गोळी मिळते आणि दुसरी म्हणजे सॉर्बिट्रेट नावाची असते, सॉर्बिट्रेट 5 mg ती जिभेखाली ठेवू शकता तुम्ही. आणि डिस्प्रिन ही गोळी अर्धी गोळी किंवा 1 गोळी तुम्ही पाण्यामध्ये जर टाकली, एक अर्ध्या ग्लासमध्ये किंवा अर्ध्या कपमध्ये टाकली तर ती विरघळते, आणि ती गोळी आणि ही गोळी दोन्ही गोळ्या एकत्र घेऊ शकतो आपण. डिस्प्रिनची गोळी आपण पाण्यात टाकून विरघळून पिऊ शकतो ते पाणी,
आणि सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवू शकतो. ह्या दोन गोष्टी करून कोणाला तरी हाक देणं फार महत्वाचं आहे. कोणाला तरी हाक देणं, कोणीतरी मदतीला बोलवणं आणि ॲम्ब्युलन्सला बोलवणं आणि जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर हॉस्पिटलला जाणं. तुमच्याकडे काही व्हिडिओ आहे या संदर्भात? आता आपण काही गोष्टी बघूया की आपल्याला आता या व्हिडिओमध्ये आपल्याला असं दिसेल की जर आपल्याला हा छातीत दुखत असेल तर आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर छातीत दुखतंय आणि आपल्याला जर काही रिस्क फॅक्टर दिसत आहेत आपल्याला की समजा आपल्याला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा टोबॅको, यंग एजमध्ये टोबॅकोची खूप सवय लोकांना, जर टोबॅकोचा वापर होत असेल खूप आणि ओबेसिटी आहे किंवा आई वडिलांना कोणाला हार्टचा अटॅक आलेला आहे 55 वर्षाच्या किंवा 65 वर्षाच्या आधी जर हार्ट अटॅक आलेला असेल तर आपल्याला ते येण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळी खूप सतर्क राहणं आवश्यक असं. थोडक्यात अनुवांशिकता ही यात थोडीफार असतेच. जर हार्ट अटॅक येतोय असं वाटलं किंवा जर हार्ट अटॅक आला असेल तर जवळच्या हॉस्पिटलला जायला हवं की लांबच्या चांगल्या हॉस्पिटलला जायला हवं? आता हा प्रश्न एक चांगला प्रश्न आहे. कारण का की बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडतो की आपण कुठे जावं. आता आपण तुम्ही जेव्हा एखाद्या एरियामध्ये राहत आहात तेव्हा तुम्ही थोडंफार सर्व्हे करून ठेवायला पाहिजे की जसं तुम्ही बघता की कुठे मॉल्स आहेत हे तुम्हाला जसं माहीत असतं त्याप्रकारे तुम्ही कुठले हॉस्पिटल्स आहेत, कुठे अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीची सोय आहे, मोठं हॉस्पिटल आहे, कुठलं हॉस्पिटल लहान आहे तिथे सोय नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार माहीत पाहिजेत तुम्हाला. डॉक्टरांची नंबर घरी ठेवणे किंवा आजूबाजूला ठेवणे हे महत्त्वाचं आहे. कुठल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट इमर्जन्सी करायला पाहिजे आणि हे करून तुम्ही काय करायला पाहिजे की जर खूपच जास्त सिव्हिअर असेल पेन, खूपच जास्त दम लागत असेल तर जवळच्या हॉस्पिटलला जाणं योग्य ॲज अ फर्स्ट प्रिकॉशन. आणि जर तुम्हाला वाटलं की ठीक आहे स्टेबल आहे पेशंट, जास्त काही प्रॉब्लेम वाटत नाही, एवढं म्हणजे दुखणं थोडं एवढं सिव्हिअर नाही आहे तर मग जवळच्या पण जरा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथं सोयी आहेत काही करण्याच्या अँजिओग्राफी प्लास्टिक तिथं पहिलं प्रथमतः तिथं गेलेलं काही वाईट नाही. जवळच्या आणि लांबच्या किंवा चांगल्या म्हणजे जे मोठं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जर जास्त अंतर नसेल तर मोठ्या हॉस्पिटलमध्येच जर गेलो तर आजकाल हार्ट अटॅकमध्ये डायरेक्टली अँजिओग्राफी होते, डायरेक्टली अँजिओप्लास्टी होते, आम्ही त्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो, अशा सेटअपमध्ये गेलं तर ह्या गोष्टी लगेचच्या लगेच होतात. त्यामुळं तो दृष्टिकोन बघणं आवश्यक आहे. जर खूपच पेशंट जर खूपच सिरियस आहे, सिक आहे, तिथपर्यंत जाण्यापर्यंत आपल्याला धोका वाटतो तर मग जवळच्या हॉस्पिटलला जातो. आणि तातडीने रक्तपातळ करायचं, इंजेक्शन घ्यायला हवं किंवा एंजिओग्राफी करायला हवं, काय निर्णय घ्यायला? आता सगळ्यात मोठा डायलेमा आपल्याला बऱ्याच लोकांना हा असतो की आता जेव्हा ते जातात हॉस्पिटलमध्ये आणि जेव्हा त्यांना मग आयसीयूमध्ये ॲडमिट करतात किंवा कुठे करतात तेव्हा त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की दोन ऑप्शन्स दिले जातात त्यांना की एक तातडीने इंजेक्शन, रक्तपातळ करण्याचं इंजेक्शन दिलं जातं, ते एक लगेचच्या लगेच आपण सांगतात की हे एक ऑप्शन आहे आणि दुसरं ऑप्शन म्हणजे लगेच अँजिओग्राफी करणे. बेसिकली जेव्हा हार्ट अटॅक कोणाला आलेला असतो तेव्हा एक नस, हृदयाची एक आर्टरी, एक धमनी ही बंद पडलेली असते तेव्हा हार्ट अटॅक आलेला असतो. हा जेव्हा हा प्रकार जेव्हा झालेला आहे तेव्हा त्याला दोन प्रकार, म्हणजे एक रक्तपातळ करण्याचं किंवा जे रक्त क्लॉट विरघळण्याचं जे इंजेक्शन दिलं जातं त्याच्याने 60% आर्टरीज ओपन होतात किंवा धमण्या ओपन होतात आणि अँजिओग्राफी लगेच केली आणि बघितलं कुठली आर्टरी बंद आहे आणि त्याला जर लगेच अँजिओप्लास्टी करून ती आर्टरी ओपन केली तर जवळजवळ 98% म्हणेल मी की ती आर्टरीज ओपन होण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच अँजिओग्राफी आणि त्याला गरज पडली तर लगेच अँजिओप्लास्टी करून ती जर धमणी ओपन करता आली, उघडता आली तर हा सगळ्यात उत्तम उपाय आहे आजच्या घडीला, त्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे. जर इमर्जन्सी प्रायमरी एंजिओप्लास्टी करायची असेल तर त्याचे नेमके फायदे काय आहेत? हां, इमर्जन्सी प्रायमरी एंजिओप्लास्टीमध्ये कसं असतं की जेव्हा आता मी जसं एक्सप्लेन केलं की लगेचच्या लगेच पेशंटला टेबलवर घेतलं जातं, लगेच एंजिओग्राफी होते आणि लगेच आपल्याला दिसतं की ही नस बंद आहे, ही आर्टरी बंद आहे, त्याला लगेच आपण उघडतो आणि त्याला लगेच उघडल्यामुळे त्याचा फायदा तोटा असा असतो. एका दृष्टीने मी म्हणेल की थोडा जसं धोका थोडा असतो की ते उघडण्यामध्ये कधी कधी आपण ज्याला जीवाचा धोका म्हणतो 1%, 2% राहतो तो धोका, पण 98-99% त्याचा फायदा असा होतो की
आर्टरी लगेच ओपन होते आणि त्यामुळे हृदयाचं पंपिंग वाढण्यामध्ये मदत होते, हृदयाचे पेशंट लगेच स्टॅबिलाईज होण्यासाठी मदत होते आणि काळ पण वाचतो आपला, पैसा पण वाचतो, कारण त्याला पुन्हा रक्त पातळ करण्याच्या किंवा क्लॉट विरघळण्याच्या इंजेक्शनला पैसा भरा, पुन्हा मग दुसऱ्या दिवशी अँजिओग्राफी परत करावीच लागते, पुन्हा त्याचा खर्च, पुन्हा हे सगळं ॲड होण्यापेक्षा ही जर लगेचच्या लगेच ओपन झाली तर लगेच 2-3 दिवसामध्ये पेशंट डिस्चार्ज होऊ शकतो. जर हार्ट अटॅक असेल तर अँजिओग्राफी केलीच नाही तर मग काय प्रॉब्लेम होऊ शकतो? हो, बऱ्याच जणांना असं वाटतं की अँजिओग्राफी आजकाल म्हणजे बरंच आपण ऐकतो हे ते मीडिया आणि सगळ्यांना वाटतं की अँजिओग्राफी काय कशासाठी करायची काय करायची. प्रश्न असा असतो की जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा जशी आपण मी तुम्हाला सांगितलं की एक धमनी पूर्णपणे बंद असते, आता ही जर आपण उघडली नाही पूर्णपणे किंवा त्याच्यामध्ये जर क्लॉट्स असतील तर मग आपण जर ह्याच्याकडे बघितलंच नाही अँजिओग्राफी करून, समजा जसं पूर्वी व्हायचं, पूर्वी अँजिओग्राफी हा ऑप्शन नसायचाच आणि फक्त हे इंजेक्शन्स दिलं जायचं आणि पेशंट्स पाठवले जायचे घरी, तर त्यावेळी पहिल्या महिन्यामध्ये अशा लोकांना 40% लोकांना परत हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळं अँजिओग्राफी ही मस्ट आहे, अँजिओग्राफी करून बघणं अतिशय आवश्यक आहे, काय करता येईल काय नाही करता येईल आणि त्यानुसार ट्रीटमेंट घेतलेली किंवा यायचं. फक्त गोळ्यांवर मॅनेज होऊ शकतं हे सगळं? हां, मी असं म्हणेन की याच्यासाठी प्रत्येक हा पेशंट हा वेगळा असतो, प्रत्येकाचे निकष आपण प्रत्येकाला लावू शकत नाही. काही पेशंट्सना काय होतं, इस्पेशली जे स्मोकर्स असतात किंवा जे तंबाखूचा वापर करतात, त्याच्यामध्ये काय होतं, रक्ताच्या गाठी येतात आणि त्या गाठी येऊन निघून जातात आणि तिथे कधी कधी ब्लॉकेज दिसत नाही आम्हाला, 50% कमी दिसतो किंवा 40% कमी दिसतो, तर त्यावेळी आम्ही काय करतो, मग त्यांना मेडिसिनवर ठेवतो. मेडिसिनने काय होतं की क्लॉट विरघळण्यास मदत होते आणि ब्लॉकेजला काही करायची गरज नसते, कारण ब्लॉकेज जर 70% 60% कमी असेल तर त्याला बऱ्याच वेळा आम्ही मेडिसिनवर ठेवतो. त्यामुळं प्रत्येकालाच अँजिओग्राफी प्रत्येकालाच अँजिओप्लास्टी किंवा बायपास केली जाते असं नाही, ज्याला गरज असते त्याला करणं आवश्यक आहे, ज्याला गरज नाही त्यांनी न केलेली केव्हाही चांगली. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोन्ही किती रिस्की आहेत? हो, आता आपण जर एक व्हिडिओ बघू शकू तर आपल्याला दिसेल की एक अँजिओग्राफी ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल की किती सोपी प्रोसिजर आहे. आम्ही प्रोसिजर हाताच्या धमनीमधून करतो आणि कालावधी किती लागतो अँजिओग्राफीला? 4 मिनिटं त्यामुळं. आणि जसं आपल्याला आय व्ही लाईन देतो आपण, जसं की इंजेक्शन देतो, त्याप्रकारे आजकाल अँजिओग्राफी होते. 3-4 मिनिटामध्ये अँजिओग्राफी होते आणि काय त्याच्यानंतर 1-2 तास फक्त म्हणजे थांबणं किंवा बघण्यासाठी वगैरे असं, पण ॲक्च्युअल प्रोसिजर बघायला गेली तर 3-4 मिनिटं. आपण आता ह्याच्यातसुद्धा आता जर व्हिडिओ आपल्याला दिसत असेल तर आपण बघाल की हाताच्या धमनीमधून ही जी अँजिओप्लास्टी होते त्याला काहीच वेळ लागत नाही, अतिशय फास्ट होते आणि त्याच्यामध्ये रिस्क मी म्हणेल की जसं आपल्याला रस्त्याने चालताना ॲक्सिडेंटची जेवढी रिस्क आहे तेवढीच रिस्क आपल्याला, त्यामुळं काहीच त्याच्यामध्ये विशेष रिस्क नाही आहे. सध्या तरुण वयामध्ये हृदयरोग आणि हार्ट अटॅक हे सगळ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर हे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा हे सगळं टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हो, आता आपल्याला जर आपण बघू तर सगळ्यात तरुण वयामध्ये जे मेनली जे आपल्याला हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त सापडत आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे टोबॅको. युसेज ऑफ टोबॅको फार महत्त्वाचं आहे आणि तंबाखू खाणे किंवा सिगारेट कुठल्याही प्रकारे तंबाखूचा वापर हा फार महत्त्वाचा आहे, जो टाळणं अतिशय आवश्यक आहे. तंबाखू जर तरुणांनी जर टाळली तर त्यांचे मला असं वाटतं की तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण निम्म्याहून कमी होतील, इतका तंबाखूचा वापर आहे तरुण वयामध्ये आणि ते त्यांना कळत नाही, त्यांना आपण सांगून पण कळत नाही, जोपर्यंत त्यांना स्वतःला अटॅक येत नाही तोपर्यंत त्यांना ते कळत नाही, त्यामुळे त्यांनी हे जाणणं आवश्यक आहे की काय कशाप्रकारे त्याला टाळता येईल, त्यासाठी तंबाखूचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकालाच ही अवलंबून आहे की प्रत्येकालाच ही जाणणं आवश्यक आहे की दरवर्षी कमीत कमी एकदा का होईना ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर तपासणं फार आवश्यक आहे,
ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर तपासल्यानंतर बऱ्याच वेळा तरुणांना वाटतं काय तपासण्याचं, काय करायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला ते तपासायची काय गरज आहे. पण आजकाल डायबिटीसचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण तरुणामध्ये भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळं यांना दरवर्षी जर चेकअप केला नाही तर कित्येक वर्ष त्यांना कळतच नाही की त्यांना डायबिटीस आहे की त्यांना ब्लड प्रेशर आहे. त्यामुळं त्यांनाही रेग्युलर चेकअप करणं फार आवश्यक आहे. नंतर जे रिस्क फॅक्टर आपण म्हणतो की कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉलचं चेकअप करणे दरवर्षी एकदा का होईना, कोलेस्ट्रॉलचं चेकअप करणे, ॲक्टिव्ह राहणे, एक्सरसाइजचं प्रमाण भरपूर ठेवणे हे फार आवश्यक आहे. या गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील. कुठेही जाऊ नका. पाहत राहा हितगुज. डॉक्टर मगाशी तुम्ही म्हणालात की एंजिओग्राफी 3 ते 4 मिनिटात होते, नेमकी कशी असते ही प्रोसिजर? हो, आपण आता हे बघूया की 3 ते 4 मिनिटामध्ये आपण एक व्हिडिओ बघूया की 3 ते 4 मिनिटामध्ये आपण कशी एंजिओग्राफी. आता आपण इथे बघाल की आपण हाताच्या धमणीमधून आपण इंजेक्शन देतोय आणि तो रोटेटचं होतोय अँगल, ते व्हेरियस अँगलमध्ये ते बघतं हार्टच्या धमण्या, मला व्हेरियस अँगलमधून ते चेक करतं. आपण लेफ्टची ऑलरेडी बघून झाली, आता राईट साईडची आपण धमणी बघूया. आणि अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या धमण्या एकाच कॅथेटरमध्ये दिसत असल्यामुळं आपल्याला दोन्ही प्रकारच्या धमण्या आपण 4 मिनिटांमध्ये होऊन जातात एंजिओग्राफी. एंजिओप्लास्टीमध्ये जी नवीन टेक्निक आली त्याच्याबद्दल काय सांगा? एंजिओप्लास्टीमध्ये सुद्धा आपण आता बघू की हातामधून आपण जी एंजिओप्लास्टी करतो, आता ही एंजिओप्लास्टी बघा की ही हाताच्या धमणीमधून होते, याला पण 15 ते 20 मिनिटं लागतात फार तर, किंवा अर्धा तास कधी कधी. बऱ्याच वेळा पेशंटची एक झोप होते त्यामध्ये, काहीच टचूट 99% लोकांना काही त्रास होत नाही आणि त्यांना कळत पण नाही बेसिकली झाली म्हणून. आणि आजकाल सेफ झाल्यामुळं आपण म्हणजे एकदम दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतात पेशंट. अच्छा, पण जर रुग्णाला एंजिओप्लास्टी किंवा बायपास या दोनमध्ये जर काय निवडायचं असेल तर त्यावेळेला कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या जातात नेमक्या? तर त्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात की एक तर ब्लॉकेज किती आहेत आणि त्याला आपण एंजिओप्लास्टीनी ट्रीट करू शकतो का, किती स्टेंट्स ज्याला आपण म्हणतो ते लागतात, आणि बायपास लागत असेल तर मग समजा जर खूप लॉंग ब्लॉकेजेस असतील, खूप मल्टिपल ब्लॉकेजेस असतील किंवा त्याच्यामध्ये खूपच कॅल्शियम असेल तर आम्ही बायपास ॲडवाईस करतो. पण बेसिकली लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे किंवा पेशंट्सनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की एकाचं कम्पॅरिझन आपण दुसऱ्याशी करायला नाही पाहिजे की माझ्या ह्याची ह्याची झाली एंजिओप्लास्टी, मला एंजिओप्लास्टीच करायची, किंवा माझ्या ह्याची तमक्याची बायपास झाली तो चांगला आहे मग त्याची बायपासच करायची, असं प्रत्येकाचं जसं आपण व्यक्तिमत्व वेगळं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचा जो रोग असतो तो वेगळा असतो. त्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी विचारात घेतो की नंबर ऑफ ब्लॉकेज किती आहेत, ते कुठे आहेत, त्यांना किती महत्त्व द्यायचं. समजा काही काही वेळा नॅचरल बायपास होते एका नसची, एखाद्या आर्टरीची नॅचरल बायपास होते, मग त्या आर्टरीला काही न करता बाकीच्या 2 आर्टरीला आपण एंजिओप्लास्टी करू शकतो, असं पण करू शकतो आपण. कधी कधी मेन आर्टरीला आपण एंजिओप्लास्टी करतो, वय खूप जास्त असेल तर आपण मेन आर्टरीला एंजिओप्लास्टी करतो, बाकीच्या आर्टरींना सोडून देतो आपण, अशा प्रकारे पण करू शकतो आपण. त्यामुळे आपल्याला ते गोष्टी ह्या फिक्स नसतात की असंच आहे तसंच आहे, बऱ्याच वेळा ऑप्शन्स दिले जातात, हे पण करू शकतो आपण, ते पण करू शकतो आपण, अशा प्रकारे. त्यामुळे प्रत्येक पेशंट एक वेगवेगळा असतो आणि त्याला त्या दृष्टीने महत्त्व देऊन त्या जो सल्ला दिला जातो तो केलेला केव्हाही चांगला. वॉल रिप्लेसमेंट प्रोसिजरबद्दल काय सांगा? वॉल रिप्लेसमेंट आजकाल आम्हीच करतो आणि आजकाल सर्जरी वॉल रिप्लेसमेंटची जवळजवळ कमी होऊन आता वॉल रिप्लेसमेंट कार्डिओलॉजिस्टच्या हातात आहे. आणि आता मुंबईमध्ये सुद्धा जवळजवळ 10-11 वॉल रिप्लेस झालेले आहेत विदाऊट सर्जरी. त्यामुळं विदाऊट सर्जरी वॉल रिप्लेसमेंट करणं हा एक सोपा आणि चांगला उपाय आहे. सध्या सोपा म्हणता येणार नाही पण चांगला उपाय आहे. थोडा कॉस्टली आहे हा एक प्रॉब्लेम आहे, पण कॉस्ट आपल्याला कधीही म्हणजे गृहित धरायला लागते सुरुवातीच्या प्रोसिजरमध्ये. पण विदाऊट ऑपरेशन होत असल्यामुळं खूपच चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. अशा प्रकारे हे आता हे जर आपण बघाल एखादा व्हिडिओ आपण किंवा एक क्लिप बघाल आपण तर हा जो ही जी झडप आहे ॲवॉर्टिक झडप म्हणतो आपण, ही ॲवॉर्टिक झडप आपण विदाऊट ऑपरेशन बसवलेली आहे. तर अशा प्रकारे वाल म्हणजे झडप बसवणे हे आजकाल बिना ऑपरेशनचं चाललेलं आहे आणि ऑपरेशनचं प्रमाण हळूहळू कमी 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 होत चाललं.
व्यायाम नेमका करायचा असेल तर कितपत करायला हवा त्याबद्दल काय सांगा? हो, जर आपल्याला व्यायाम करायचा असेल तर आपण बेसिकली वय आणि तितकी मिनटं हा व्यायाम करायला पाहिजे. आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याचा वेग कमी करणं आवश्यक आहे. जर आपलं वय आहे की 55 आहे किंवा 60 आहे, 60 असेल तर 60 मिनटं व्यायाम करा, पण 60 मिनटं करताना तुमचा वेग कमी ठेवा. जसं जसं तुमचं वय वाढेल तसा त्याचा वेग कमी करा, त्याला डिवाइड करून करा. एकाच वेळी 60 मिनटं करायची आवश्यकता नाही, कधी 30 मिनटं करा, दोन वेळा 30 मिनटं करा आणि वेग कमी करा. जसं तुमचं वय वाढतं तसं वेग कमी, पण जसं तुमचं वय वाढतं तसं तुम्हाला जास्त ॲक्टिव्ह राहणं आवश्यक आहे. मेटाबॉलिझम तुमचं शरीराचं अजून कमी होतं, त्यामुळं तुम्हाला जास्त काळ व्यायाम करणं आवश्यक. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो की दोन घास कमी खा आणि दोन पावलं जास्त चाला. त्याच्याने तुमचं बराचसा फायदा होतो. बऱ्याच गोष्टी, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, हे कमी होतात. आणि एक एक गोळी कमी होऊ शकते तुमची, तुमचे रिस्क फॅक्टर खूप कमी होतात. आणि शरीराचं मेटाबॉलिझम वाढल्यामुळं आणि शरीरामध्ये किंवा रक्ताच्या धमण्यामध्ये जोरात रक्त वाहिल्यामुळं त्याचे जे छोटे छोटे ब्लॉकेजेस तयार होत असतात हळूहळू, ते पण कधी कधी निघून जातात. त्यामुळं ॲक्टिव्ह राहणं फार आवश्यक आहे. ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो की ठेवणं आवश्यक आहे. डॉक्टर, नेमकं छातीत दुखल्यावर आणि कुठलं दुखणं कितपत महत्त्वाचं आहे हे तुम्ही आज इतकं छान सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.